नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी वस्ते माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे माशाचं कालवण, म्हणजे माशाची झणझणीत अशी रसाभाजी। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। झणझणीत असं माशाचं कालवण बनवण्यासाठी, माशाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते घेतलेलं आहे। या ठिकाणी दोन मोठे कांदे बारीक चिरून भाजून घेतलेले आहे, एक वाटी खोबरं बारीक चिरून भाजलेलं आहे, किती मोठा असा लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, 10-12 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे, कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, मी या ठिकाणी धणे नाही घेतलेले, कोथिंबीर घेतलेले आहे, आणि एक मोठा तुकडा आलं। आता हे सर्व आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत। खोबरं घेतलेलं आहे, आलं, कढीपत्तासुद्धा आपण याच्यात काढून घेणार आहे, त्यामुळे भाजीला एक छान असा वास येतो। लसूण पाकळ्या, कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर, त्याचबरोबर जिरे, आणि ह्या वाटण्याबरोबरच आपल्याला काळा मसाला टाकायचा आहे। हा जो काळा मसाला आहे, हा जो घरगुती आपण तयार करतो वर्षाचा, तो आहे, आणि याचं प्रमाण तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळ्या मसाल्याचं प्रमाण घेऊ शकतात। मी हे 5 चमचे घेतलेले आहे। आता हे मिक्सरमधून काढून घेते, चांगली पेस्ट करते त्याची। या ठिकाणी मी मसाला काढून घेतलेला आहे, त्याचा कलर पण तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे। आता मी कढईमध्ये तेल घेते, या ठिकाणी मी हा मीडियम चमचा 4 चमचे तेल घेतलेला आहे, तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आपलं तेल गरम होत आहे, तोपर्यंत मी मासा चांगला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मासा हा स्वच्छ धुवायचा आहे, नाही तर कडवट लागतो। तेल चांगलं गरम झालेलं आहे, यामध्ये थोडासा हिंग, हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, आणि आपण जे वाटण काढलं होतं ते टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे आपला, आणि मसाला पण बघू शकता तुम्ही, मसाला अगोदर पाणी न टाकता असा शिजून द्यायचा आहे। चांगला मसाला शिजला की भाजीला पण चांगली चव येते। आता यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, आपण वाटणामध्ये टाकलीच होती पण वरून सुद्धा टाकू। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपण शिजून घेणार आहोत। आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता ज्याच्यात आपण मसाला काढला होता त्या मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी टाकून ते मसाल्याचं पाणी आपण पुन्हा याच्यात टाकणार आहोत। आता तुम्हाला भाजीला रसा किती हवा त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। यामध्ये आता चवीनुसार मीठ, आता या भाजीला चांगली उकळी फुटली की आपले धुतलेले मासे आपण यामध्ये टाकणार आहोत। आता आपल्या भाजीला चांगली उकळी फुटलेली आहे, आता यामध्ये एक एक असा आपण माशाचा पीस सोडणार आहोत। पीस
फ्रीज सोडल्यानंतर उकळी ही थंड होऊन जाते। तर मग आपल्याला पुन्हा 5 मिनटं उकळी येऊन द्यायची आहे। मासे हे 5 मिनटामध्ये चांगले शिजले जातात आणि मासा हा सुद्धा फ्रेश आणायचा, तो पटकन शिजला जातो। आता आपण भाजीला चांगली उकळी फुटून देऊ म्हणजे आपला मासा चांगला शिजला जाईल। आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे आणि आपला मासा सुद्धा चांगला शिजलेला आहे। आता मी गॅस बंद करते। तुम्ही बघू शकता कशी तरी पण आलेली भाजीला। झणझणीत असं आपलं माशाचं कालवण म्हणजे माशाची रस्सा भाजी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, माझा चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ हे सर्वात अगोदर तुम्हाला दिसतील। आणि आता मी जास्त वेळ थांबू शकत नाही, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। सर्वात अगोदर मार्केटमध्ये जा आणि मासे घेऊन या, किंवा मासे आणले नाही तर रेसिपी कशी पूर्ण होणार आणि तुम्ही मला सांगणार कसे की भाजी कशी झाली। तर नक्की एकदा ही रेसिपी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।